जय शिवराय मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे मराठी अडमिन ट्रिक्स या चॅनलवरती. तुम्हाला अशा प्रकारचा जर व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्हाला ए बी प्लेट टेम्पलेट लागेल. त्या टेम्पलेटची लिंक मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, तर तुम्ही तिथून ते डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला ए बी प्लेयरची गरज लागणार आहे. तर ए बी प्लेयर तुम्ही डाउनलोड नसेल केली तर टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करून घ्या. टेलिग्रामवरती तुम्हाला ए बी प्लेयरची लिंक भेटेल. तर तुम्हाला आपल्या मराठी अर्निंग ट्रिक्स या टेलिग्राम चॅनलवरती आल्यानंतर तुम्हाला अशी लिंक भेटते, डाउनलोड लिंक. ए बी प्लेयरची मोड ॲप्लिकेशन आहे, त्यामुळे तुम्हाला वॉटरमार्कचाही प्रॉब्लेम येणार नाही. तसेच ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली, तिथूनही तुम्ही ए बी प्लेयर डाउनलोड करू शकता. आणि तुम्हाला खाली आल्यानंतर तुम्हाला इथे व्हिज्युअल ऑप्शन दिसत आहे, टेम्पलेट आहे ए बी प्लेयरचं, ज्यामुळे तुम्हाला मी सांगेल तसे त्या प्रकारचे तुम्हाला गाणी बनवता येतील. तर तुम्ही हे टेम्पलेट डाउनलोड करून घ्या. सेव्ह टू डाउनलोड टेलिग्रामवरती डाउनलोड केल्यानंतर सेव्ह टू डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ए बी प्लेयरमध्ये जायचं आहे. ए बी प्लेयरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे वरती चौकचं ऑप्शन दिसत आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक. तर मित्रांनो, तुम्हाला लोड फ्रॉम फाईलवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली गेल्यानंतर तुम्हाला कोणतेही तुम्ही ते व्हिज्युअल डाउनलोड केलं असेल त्याला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला चौकोनी ऑप्शनवरती यायचं आहे. परत खाली येऊन त्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारची काही स्क्रीन तुमच्या मोबाईलवर दिसेल. तर तुम्हाला इथे वरती पेन्सिलचं आयकॉन दिसत आहे मध्ये, तर त्यावरती तुम्हाला क्लिक करून इमेजवरती जाऊन तुम्हाला लोगो इमेज लोगो दिसत आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करून जर्नलवरती जाऊन विजिबल करायचं आहे. विजिबल सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला इथे मिरॉर इफेक्ट खाली दिसत आहे, C1 लिहिलेलं आहे. तर त्यावरती तुम्हाला येऊन यालाही विजिबल करायचं आहे. तर तसंच तुम्ही खाली आल्यानंतर तुम्हाला इथे सेकंड इमेज बॅकग्राऊंड दिसेल, तर त्यावरती तुम्हाला क्लिक करून सर्व बॅकग्राऊंड इमेज तुम्हाला विजिबल करून घ्यायचे आहेत. तर या इथे तुम्ही सर्व बॅकग्राऊंड इमेज तुम्हाला विज्युअल करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला गाणं घेण्यासाठी तुम्हाला इथे लायब्ररी ऑप्शनमधून आल्यानंतर तुम्ही कोणतेही गाणे घेऊ शकता. तर तुम्हाला अशा प्रकारची काही स्क्रीन दिसेल, अशा प्रकारचे जे व्हिडिओ दिसेल, तर तुम्ही अशा प्रकारचा व्हिडिओ बनवून त्यावरती गाणं लावून तुम्ही त्याला सेव्ह करू शकता. तर तुम्ही इथे चौकोनी कोपऱ्यात इथे तुम्हाला चौकोनी ऑप्शन दिसत आहे सेव्हचा, तर त्यावरती तुम्हाला क्लिक करून प्रेझेंटवरती चूज प्रेझेंट करायचं आहे. आणि याची क्वालिटी एकदम लो करून घ्यायची आहे. आणि तुम्हाला फ्रेम रेट 30 ठेवायचा आहे. तो जर जास्त असेल 60 असेल तर तुम्हाला 30 करून घ्यायचं आहे. याची बीट रेट MBPS तुम्हाला 7.5 आहे, ते तुम्हाला 5.5 करून घ्यायचे आहे. 5.5 करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे खाली हाईड ॲप लोगोचा ऑप्शन दिसत आहे, तर तुम्हाला त्यावरती क्लिक करून याला एक्सपोर्ट करून घ्यायचं. अशा प्रकारे 100% झाल्यानंतर तुमचा व्हिडिओ तुम्हाला भेटेल. तर मित्रांनो, हाच होता आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.